हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 सेतू अभ्यासक्रम आपला चालू आहे. दिवस 16वा चाचणी परीक्षा आपली चालू आहे. मित्रांनो, चाचणी परीक्षेचा एक भाग आपला झाला आहे. 3 गणित राहिलीत फक्त, ती आज आपण पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, चला सुरुवात करूया चाचणी क्रमांक 1चा भाग 2. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, त्याचप्रमाणे मित्रांनो मला फॉलो करा टेलिग्राम या चॅनलवर. चला मित्रांनो, उर्वरित जो भाग चाचणी परीक्षेचा राहिला आहे तो आपण आज घेणार आहोत. घेऊया 1 ते 25 मधील सम मूळ संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. मित्रांनो, संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे. समजा ए हा संच आहे आणि संच आहे सम मूळ संख्या. मूळ संख्या की ज्या सम आहेत ती फक्त मित्रांनो एकमेव समसंख्या आहे, 2 जी मूळ संख्या आहे, त्यामुळे ती आपल्याला लिहिता येईल या पद्धतीने. कारण की मूळ संख्या ज्या सगळ्या विषम संख्या आहेत फक्त 2 ही सोडून, कारण की 2 ही समसंख्या आहे. मग सम मूळ संख्यांचा संच 1 ते 25 मधला लिहिला आपण ए बरोबर 2. आता पुढे मित्रांनो, बी बरोबर रिक्त संच आहे तर नंबर ऑफ बी किती. आता मित्रांनो, रिक्त संच असेल तर त्यामध्ये घटक जे आहेत ते काही नसतात, शून्य असतात, म्हणून नंबर ऑफ बी काय येणार. तर मित्रांनो, त्याच्यामधले घटकांची संख्या आपल्याला विचारली, याच्यात एकही घटक नाही आहे म्हणजे 0. हे दुसरं झालं. तिसरं रूप बघूया, सरळ रूप द्या. आपल्या मित्रांनो बहुपदी दिलेले आहेत, त्या आपण लिहूया 4x² + 7x - 1. नंतर मित्रांनो हा वजा आहे, आपण कोण सोडूया, हा वजा असल्यामुळे यातील सगळ्या पदांची चिन्ह बदलतील. हा धन आहे तो होईल ऋण, हा धन आहे तो सुद्धा होईल ऋण, आणि हा आहे ऋण तो होईल धन. इथे बेरीज असल्यामुळे प्रश्न नाही, जसाचा तसा 1² - 10. आता मित्रांनो सरूप पद जे आहेत त्यांना आपण एक जवळ लिहूया. सरूप पद कुठे आहेत तर हा बघा, 1चा वर्ग ज्यांचा घात आहे ती सारखी सरूप पद. 4x² नंतर येईल -x² - 1. आता मित्रांनो 7x आहे आणि -8x आहे, तो पण लिहून टाका -7x - 8x. आणि नंतर येणार मित्रांनो -1 - 10, त्यामुळे तो लिहा -1 - 10. आता मित्रांनो बघा, 4x² - x² - 1 गेला म्हणजे शिल्लक राहिला 4x² आणि 7x - 8x म्हणजे 7 - 8 जर केले तर -1 येणार म्हणजे -x आणि -1 - 10 म्हणजे -9. बघा 7x - 8x -1 आणि -1 - 10 म्हणजे उत्तर आलं आपलं 4x² - 1 - 9. पुढचं गणित बघूया लगेच, सोपे रूप द्या. 3√2 + √8 - √150. तर मित्रांनो आपण आधी काय करणार, तर कर्णिस्त संख्येमध्ये सारखी संख्या ठेवू जेणेकरून आपल्याला बेरीज वजाबाकी करता येईल. आता 3√2 आहे अधिक 8 म्हणजे काय मित्रांनो, 4ची फोड करा, 4 × 2 जी पूर्ण वर्ग संख्या आहे, 50ची पण अशी फोड करा की पूर्ण वर्ग संख्या येईल, म्हणजे 25 पूर्ण वर्ग संख्या गुणले 2, 50ची फोड 25 × 2. आता मित्रांनो हा तसं तसा लिहिणार, 3√2 किंवा 3√2 अधिक. आता मित्रांनो हा 4 आपल्याला बाहेर काढायचा असेल तर तो काय होईल, वर्गमूळ घ्यावं लागेल त्याचं, ते म्हणजे 2√2. त्याचप्रमाणे 25 जर बाहेर काढायचं असेल तर काय येईल मित्रांनो, 5√2. आता मित्रांनो √2 आहे म्हणजे √2 हा सारखा आहे, त्यामुळे सहगुणकांची बेरीज होईल 3, 2 आणि -5. लिहूया सहगुणक 3√2 - -5 आणि बाहेर येणार √2. 3√2 मित्रांनो 5, 5 - 5 झाले, पुन्हा √2 आणि 5 - 5 काय येतात, 0 येतात, 0√2 म्हणजे उत्तर आलं 0. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो अशाच पद्धतीच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे मित्रांनो टेक केअर, काळजी घ्या, धन्यवाद.